कालू चल. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसं चाललंय लॉकडाऊन? आता लॉकडाऊन नाही म्हणू शकत सगळीकडं, पण काही काही ठिकाणी कंटेनमेंट झोन वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय. सगळीकडे अजून लॉकडाऊन नाही आहे, पण आहे भरपूर ठिकाणी लॉकडाऊन आहे. सो आता भरपूर दिवस झाले, आता ऑलमोस्ट 4 महिने झाले कुठं बोंबलत फिरायला गेलो नव्हतो. सो अजून काय म्हणजे आता चाललोय, पण आता मला वाटतं जास्त कुठेतरी लांब नाही चाललेलो. मी चालले बोपदेव घाटात आपल्या कोंडव्याच्या जवळ पुढे बघू. असंच काल बसलं बसलं प्लॅन ठरला, कारण सुट्टी होती नेहमीसारखं. असं बसलं बसलं प्लॅन ठरतात आपलं, काय असंच असतं. ठीक आहे, आता पाऊस तर मस्त मजबूत चालू आहे. 3-4 दिवस झाले पुण्यात मस्त पाऊस चालू आहे, म्हणून म्हटलं आता तर बेस्ट टाईम आहे जायला. इतके दिवस तर पाऊस नव्हता, सगळं ऑलमोस्ट कोरडं पडायला आलं होतं पुण्यामध्ये. सगळीकडे पाऊस पडतो आणि पुण्यात कोरडं पडलं होतं. सो ठीक आहे, आता पुण्यात पण मस्त पाऊस सुरू झालाय. सो बघूयात मला पावसामध्ये काय एक्सप्लोर करते. काय नजारा दिसतोय मित्रांनो? ऍक्च्युली बोपदेव घाटापासून थोडस वरती आलोय मी, त्या साईडला एक मंदिर आहे घाटाच्या शेजारी चालू तुम्हाला दिसेल. त्या घाटाच्या कशाच्या पायाचे ठसे आहेत कोणी सांगेल का मला? विचित्र वाटते.
बेकार जोरात असल्यामुळे फोटो नाही काढू शकते. आता थोडासा थांबलाय पाऊस, आता कमी झालाय त्याच्यामुळे जर व्हिडिओ काढतोय मी. मित्रांनो, एकटे फिरण्याचा हा एक फायदा असतो. तुम्हाला पाहिजे तिकडे बोंबलेत जाऊ शकता तुम्ही, कोण तुम्हाला अडवणार नाही. इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, उशीर झालाय, असं झालंय, तसं झालंय. तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढ्या लांब जाऊ शकता. आता जर माझ्यासोबत कोण असतं, मित्र वगैरे असते, अजून कोण असतं, म्हणजे असं एवढ्या लांब कुठे जातोय, चल इथं फोटो काढू असते, माहिती तुम्हाला माहिती काय. एकटा जेव्हा असतो ना, तेव्हा अडवणारं कोण नसतं, बोलणारं कोण नसतं. कुठे पण बोपदेव घाट कुठं, ते दिसतंय तुम्हाला दोन डोंगर, ते मंदिर आहे तिथं, तिथे गाडी लावली आहे माझी मी. तिथून कुठे गेलो होतो मी, परत याच्या पण अजून भरपूर पुढे गेलो होतो. सो म्हणजे एकटं फिर म्हणजे एवढी स्वतःची काळजी घ्या, असं नाही एकटं फिरा, एवढी स्वतःची काळजी घ्या. जर एकदा तर माहीत असेल तर तिथं तरच जावा, आसपासची वस्ती असेल तर तिथे विचारत जावा. मी येताना पहिलं विचारून आलोय त्या दुकानांमध्ये, त्या मंदिरापाशी पहिलं विचारलं मी सगळ्यांना कुठपर्यंत सेफ आहे, कारण इथे बिबटे तरस वगैरे पण असतात. मी ते बघायचा प्रयत्न केला पण नाही भेटला. ऍक्च्युली पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळं ऍक्च्युली अवघड आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, बघा जमलं तर करा. झालं बोपदेव घाट फिरून, आता इथे थोडंसं फोटोग्राफीची प्रॅक्टिस करतो जरा, कारण रिझन काय करायचं एवढं लवकर निघतो. कारण 2 तास माझ्या गाडीची चावी शोधण्यातच गेले, कुठे ते पलीकडे पडली होती गाडीची चावी शोधण्यात माझे 2 तास गेले. 3 वाजले दादा, 2:30 वाजल्यापासून, 1:30 वाजल्यापासून चावी शोधतोय मी. ठीक आहे, जाऊ दे. बघा व्हिडिओ आवडला का, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, काही कमेंट करा, काही सजेशन असेल तर नक्की सांगा मला. येताना आता निघतो घरी, बाय बाय.